शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे, दत्तकृषी बोरगाव टेक्नॉलॉजी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, टायटल वाचून तुमच्या लक्षात आलं असेल की बाबा भरारी 1222 ची यशस्वी स्टोरी आपण बनवत आहे, की बाबा जे कोणी शेतकरी आपला व्हिडिओ बघून भरारी 1222 लावलेले आहेत आणि त्यांना काय फायदा मिळाला, तर ह्या बाबतीत हा व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातलाच नाही तर संपूर्ण भारताचा सामान्यातला सामान्य तरुण शेतकरी आपला कृषी उद्योजक झाला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण एक घरचा भरारी 1222 प्लॉट केला होता आणि तो प्लॉट पाहून आपण त्याचा व्हिडिओ टाकला होता आणि तो व्हिडिओ पाहून कोल्हापूर जिल्ह्यात माणिक मगदूम म्हणून दादा आहेत, जे की बाबा सिद्नेरली आहेत कागल तालुक्यामध्ये, अगदी नदीकडला आहे. तर इथनं हार्डली 500 फुटावर नदी आहे आणि नदीकडला हा प्लॉट केलेला आहे. तर दादांच्याकडनं आपण जाणून घेऊ की व्हरायटी कशी वाटली, त्यांना काय काय फायदे झालेत, काय काय समस्या आल्या आणि कशाप्रकारे हे यशस्वी झाले. तर शेतकरी मित्रांनो, आता आपल्याबरोबर आहेत की माणिक मगदूम दादा, जे की खूप चांगले प्लॉट केले. तर दादांची ओळख करून दादा एकदा ओळख सांगा आपल्या शेतकरी मित्रांना. नमस्कार, माझे नाव माणिक मगदूम आहे, राहणार सिद्नेरी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर. दादा मला सांगा, ह्या व्हरायटी बद्दल तुम्हाला माहिती कशी मिळाली? तुमच्या तुमच्या अकाउंटला फेसबुकवरच की कृषी भरारी हा जो प्लॉट फेसबुकवरच बघितलेला आहे की 1222 तुम्ही मिरची केलेली. ओके ओके. आणि दादा मला सांगा की सुरुवातीपासून आता कसं नियोजन केलं, मार्गदर्शन कोण केलं तुम्हाला हे सगळं सुरुवातीपासून लागला? पद्मावती कृषी केंद्रातनं जर मला मार्गदर्शन. ओके ओके. तर शेतकरी मित्रांनो, आपलं कोल्हापूरमध्ये पद्मावती कृषी सेवा केंद्र पट्टनकुडली हे आमच्या सुनील दादांचं आहे, जे की कृषी भरारीसाठी खूप मोठं काम करतात आणि खूप मनापासून करतात. तर त्यांनी सुरुवातीपासून ह्याला खूप चांगलं ट्रीटमेंट दिलेलं आहे. तर दादा मला सांगा की तुम्हाला व्हरायटी बद्दल मला सांगा थोडक्यात कसं वाटलं, म्हणजे आपण जे व्हिडिओमध्ये सांगितलं तर त्याप्रकारे ही व्हरायटी आहे का आणि कसं वाटतंय तुम्हाला? त्याप्रकारे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितलं होता त्याप्रकारे मिरची आहे, चांगली आहे मिरची. ओके. आता मला सांगा हे लावल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम काय काय आले, महत्त्वाचा प्रॉब्लेम बघूया आपण. आम्ही ज्यावेळेला 6 ऑक्टोबर रोजी प्लॉट लावता तेव्हा एक चौथ्या पाचव्या दिवशी आमच्या प्लॉटमध्ये 15 दिवस म्हणजे नदीचे पाणी पूर्ण जमिनी लेवलला होते, फक्त रोपं दिसत होती. बरोबर, म्हणजे एवढं मोठ्या प्रमाणात पाणी आलं होतं तरी पण एकही झाड गेलं नाही तुमचं? एकही झाड गेले नाही, सगळी झाड आयाशी टिकली. झाडे आहेत असे. ओके. अजून काय काय प्रॉब्लेम आला? पुन्हा पाऊस तेव्हा 1-4 दिवस चालूच होता. ओके. बऱ्यापैकी पाऊस कमी आल्यानंतर आम्ही थोडासा शरीरला निचरा केल्यानंतर आमच्या झाडांना पाहिजे सामान्य रिस्पॉन्स मिळाला. दुसरं महत्त्वाचं, तुम्ही नदी 500 फुटावर आहे म्हटलं, इथं नदी धुकं भरपूर पडले, हा सुद्धा प्रॉब्लेम होताच तुम्हाला आणि एकदा चुकून तुम्ही डबल औषध मारला, त्याचा स्कॉर्चिंग सुद्धा आला होता. स्कॉर्चिंग सुद्धा आले होते, हातून चुकी झालेली होती की आम्ही डबल औषध मारलं. ओके. तर शेतकरी मित्रांनो, थोडंफार चुका झाल्यात पण तरी सुद्धा प्लॉट एकदम टिकलेला आहे. आता तुम्ही हा माल बघू शकता, हा काढायचा माल राहिलेला आहे. तर भरपूर मोठ्या प्रमाणात माल आहे, माझ्या हातात सुद्धा तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे ह्या मिरच्या लागलेल्या आहेत. तर दादा मला सांगा की आता एका झाडाला आपल्याला किती किलो मिरची मिळत आहे? आता एका झाडाला तोडा जर करायचा झाला तर आपल्याकडे 1/2 किलो ते कमीत कमी मिळतो. एका तोड्याला 1/2 किलो मिरची निघते. 1/2 किलो ते 1 किलो मिरची निघत्या सर्वसाधारणपणे मोठ्या साईजची अशी. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता मी तुमच्या समोरच तोडलेला आहे, जवळपास बघा ही जवळपास 100 ग्रॅम तरी मिरची माझ्या हातामध्ये आहे. तर अशा प्रकारे हा तोडा इथं आपल्याला मिळत आहे. तर दादा सर्वसाधारणपणे आतापर्यंत किती, तर दादा आतापर्यंत ह्याला आपल्याला किती माल तुटलेला आहे सर्वसाधारणपणे? आतापर्यंत आपल्याकडे 4-5 टन माल निघालेला आहे. बरोबर बरोबर. आणि दादा आता सर्वसाधारणपणे तुम्ही रोज तोडा तुम्हाला कंटिन्यू करावा लागतो? कंटिन्यू करतोय. आता ह्याच्या पुढे किती माल निघाल तुम्हाला किती अपेक्षा, म्हणजे आता अंदाज येतो ना सर्वसाधारणपणे एवढ्या दिवसात आपल्याला एवढा माल तुटलेला आहे, तर ह्याच्या पुढे किती माल तुटू शकतो? अजून कमीत कमी माझ्या अपेक्षेनंतर 1-10 टन माल निघेल असं खात्री आहे. ओके ओके ओके. मी सर्वसाधारण 15 टनापर्यंत आपण जातोय, पण दादा आपण कृषी भरारीच्या माध्यमातून जे मॅनेजमेंट करतोय त्या हिशोबानं प्रति एकर म्हणजे गुंठ्याला 1 टन माल पडलाच पाहिजे आपल्याला. तर त्या हिशोबाने केलं दादा तोड्याला आपल्याला 1 टन माल निघतो. 5 तोडे काढले तरी दादा प्रत्येक झाडाला आपण सर्वसाधारणपणे 5 किलो माल काढू शकतो आपण दादा, आणि एकरात आपण दादा 7,000 रुपये बसवतो. तर अशा मध्ये 35-10 टन आपल्याला माल शेतकरी मित्रांनो मिळायलाच पाहिजे. पण दादा पहिल्यांदाच शेतीमध्ये म्हणजे मिरची सारखा शेती असं पहिल्यांदाच केलं आहे, त्यामुळे त्यांना तेवढा अंदाज नाही आहे. पण दादा मला सांगा एकंदरीत बाबा तुम्हाला बाबा कसं वाटतं हे पीक लावून? मिरची लावल्यानंतर ना मला आमच्या भागामध्ये कोणी मिरची करत नाही, केली तर ती मिरची जानेवारी फेब्रुवारी नंतर न करतात. मी पहिल्यांदाच ही की नाही 1 ऑक्टोबरमध्ये मिरची केलेली आहे. आणि मी मिरची लावत असताना मला बरेच शेतकऱ्यांनी सांगितले की बाबा धुक्याचा आहे किंवा पाऊस काळ चालू आहे किंवा आपली जमीन दलदल आहे इथं मिरची येणार नाही. पण सरांचे मी जे सोशल मीडियावर जे एक फेसबुक हे बघितलेलं होतं मिरची भरारी 1222 मी जे बघितलं होतं त्यावरून मला लक्षात आले की बाबा आपण हीच मिरची लावायची आणि ही मिरची आपणला सक्सेस होणार आहे, त्यामुळे माझी मिरची सक्सेस झालेली आहे आता. ओके. आता दादा सगळ्यात आता महत्त्वाचा व्हिडिओ काय लई मोठा करायचा नाही आपल्याला, पण महत्त्वाचं काय आहे की मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. आणि सुनील दादांचं तुम्हाला जे मॅनेजमेंट सांगायची पद्धत होती किंवा कृषी भरारीच्या माध्यमातून जे मॅनेजमेंट दिलं जातं शेतकऱ्यांना की बाबा, तर ते कसं वाटतंय तुम्हाला?
सरांच्याबद्दल सांगेल तेवढं पुरेस आहे. सरांनी मिरचीसाठी पिकासाठी मला एवढी मदत केलेली आहे अत्यंत आणि योग्य मदत केलेली आहे. मला जिथं औषध वापरावं लागतं तिथंच ती औषधं वापरली. मी सरांना प्रत्येक वेळा म्हणायचे की बाबा सर असं करू काय, तसं सर म्हणायचे की बाबा तुला खर्च जादा करायची हवंस आहे काय, तर करायचं नाही आपणला खर्च जादा, आपण कमी खर्चात तुझं जादा उत्पादन वाढवायचं हे आपण टार्गेट करायचं आहे आपलं. त्याच्यामुळं मला सरांनी एकदम मस्तपैकी मार्गदर्शन केलेलं आहे. शेतकरी मित्रांनो आपलं पहिलं टार्गेट आहे की बाबा कमी खर्चात जास्त उत्पादन काढायचं आहे आणि आपला सामान्य शेतकरी कृषी उद्योजक झाला पाहिजे. तर तुम्हाला वाटतं का की बाबा आपण ह्या विरुद्ध वाक्याला कृषी भरायची खरं ठरते की बाबा सामान्य शेतकरी उद्योजक झाला पाहिजे. त्याप्रमाणे आमच्या टीममधला प्रत्येक माणूस असू दे, सुनील दादा असू देत किंवा आमचे ज्युनियर्स असू देत, हे तुम्हाला वाटते का बाबा बघताना वाटते का बाबा की शेतकऱ्यासाठी मेहनत करल्या? तसं मी असं म्हणणार की शेतकऱ्यांच्यासाठी नाही, अक्कन आपल्या देशासाठी त्यांनी सहकार्य करायलेत. आणि आमच्यासारख्या आता शेतकरी म्हणजे कमीच आहेत, शेतकरी म्हणजे माझ्यासारखे वयाचे पोरं शेती करायला भीतात की बाबा आपणला मार्गदर्शन योग्य प्रकारे मिळेल काय नाही हे माहीत नसते मुळात, की बाबा आपणला कुठं जर चुकीचा संदेश चुकीचा मेसेज मिळेल आणि आपण चुकीच्या पद्धतीने शेती करावी का काय हे पहिल्या डोक्यात असते. पण तुमच्यासारख्या कृषी भरारी टीम अशी आहे की सोशल मीडियावर त्यांचं जर एखादा व्हिडिओ बघितल्यानंतर किंवा त्यांचे ज्या गोष्टी खऱ्या आहेत ह्या प्रत्यक्षात प्लॉटवर येऊन सरांनी मला मार्गदर्शन केले त्याप्रमाणे जसं त्यांनी बोलतात तसंच मार्गदर्शन केले, यातली एक एक गोष्ट कोणती हे नाही चुकीची नाही. चला धन्यवाद दादा. सुनील दादा तुम्ही काय सांगशील की आपल्या ऐकणाऱ्या कस्टमरांना की बाबा तुमच्या हातनं आता जवळपास 20-25 एकर तुम्ही मिरची केलेली आहे, तर तुमचा एक छोटासा अनुभव आपल्या शेतकरी मित्रांना सांगा. बाकीच्या मिरचीच्या व्हरायटीमध्ये आणि ह्या मिरचीच्या व्हरायटीमध्ये फार जमीन आसमानचा फरक आहे. ही जी मिरची तुम्ही बघू शकता, ह्या मिरचीची संख्या, ह्या मिरचीची असणारी लांबी, ह्या मिरचीला असणारा कलर आणि ह्या मिरचीचे वजन हे फार चांगलं आहे. त्याच पद्धतीने सगळ्यात महत्त्वाचं मिरचीच्या पिकामध्ये आपल्याला बघितलं जातं की मिरची हा बोकड्या रोगासाठी फार प्रादुर्भाव ठरतो, पण ह्या व्हरायटीवर बद्दल हे म्हणावं लागेल की ह्या व्हरायटीला की एकदमच व्हायरस कमी आहे आणि बाकीच्यांच्या तुलनेत फार चांगली व्हरायटी आहे. विल्टिंग रोगासाठी सुद्धा चांगली व्हरायटी आहे, अजिबात बळी पडत नाही आहे आणि ह्यामध्ये शेतकऱ्यांचा औषधाचा खर्च कमी होऊन उत्पादन 100% वाढलं चाललं. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. असेच आपल्याला चांगले चांगले लोक तुमच्यासमोर आणायचे आहेत जी की बाबा चांगलं प्रयोग करतायत, चांगलं शेती करतायत गावामध्ये. मला आता बरेच मी ह्यांना शोधत आलो तर त्यावेळेला म्हटली की बाबा पहिल्यांदाच प्लॉट केलेला असा चांगला, तर बाबा जिथं पोचले जिथं करतात तिथं काहीच अडचण नाही, पण जिथं सामान्य भाग आहे आणि जिथंपर्यंत चांगले शेतकरी पोचले तर अशा शेतकऱ्यांना मोठं करायचं आहे. जेवढी मदत करता येईल तेवढे आमच्या टीममधले मेंबर सहकार्य करत राहतील. तुमच्या सर्वांचं सहकार्य प्रेम असंच जाऊ दे, असंच आपल्याला चांगलं चांगलं काम करायचं. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो एकदा प्लॉट दाखवतो मी तुम्हाला, बघा 30 गुंठ्याचा प्लॉट आहे, तो डॅम दिसतोय, तिथं नदी आहे, ह्या नदीसनं असं आहे पूर्ण योग्य प्रकारे नियोजन केलेलं आहे. आत्ता थोडा कमरेच्या वर प्लॉट आलेला आहे आणि तुम्हाला माल दाखवतो. मेन काय आहे आपल्याला माल लाग महत्त्वाचा आहे. तर बघा इथून खालून मी तुम्हाला पहिलाही आपल्या ह्याच्यात व्हिडिओ दाखवला होता. तर बघा कशाप्रकारे माल आहे, भरपूर भरपूर म्हणजे भरपूर माल आहे. हे बघा हे बघा किती माल आहे ह्या एका झाडाला. 1 किलो सर्वसाधारणपणे सहजच तुटतं. आता तुम्हाला इकडून पण दाखवतो खालून पण. भरपूर प्रकारे असा माल लागलेला आहे, प्रचंड प्रकारे नियोजन चांगलं आहे. नुसतं माल लागणं म्हटलं तर सोपं नाही, आपल्याला नियोजन पण चांगलं एकदम केलं तर अतिशय म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारे होऊन जातं. हे बघा मालाची संख्या आणि क्वालिटी.